आज म्यूजिक लॉन्च हुआ सर, उसके बारे में क्या था और म्यूजिक टीम के बारे में? मैं तो इसमें एक स्पेक्टेटर और वेल विशर ही हूँ। ये तीनों ही हैं, इन दोनों ने म्यूजिक किया है, दोनों मेरे बच्चे ही हैं, सौमिल और सिद्धार्थ। अभी मेरा छोटा वाला है शिवम, इसका फर्स्ट डेब्यू है इन मराठी सिनेमा। ही इज जस्ट सांग अ सॉन्ग इन दिस सांग तो गोष्ट ही एक छोटा पिल्ला ची सांग तो गोष्ट ही। म्यूजिक इज ब्यूटीफुल, लिरिक्स आर ब्यूटीफुल, आई थिंक एस्थेटिकली इट्स वेरी वेल मेड। तर ऐसे एक प्रोडक्ट देख के बहुत ही अच्छा लगता है। बहुत बढ़िया गाना है, बहुत अच्छा गाना है और गाते वक्त भी बहुत मज़ा आया और एक नया एक्सपीरियंस था मराठी में, लवली एक्सपीरियंस था। और एंड पहली बार अगर डेब्यू मिला है तो भी मेरे भाइयों से मिला है डेब्यू, तो बहुत मज़ा आया, बहुत अच्छा एक्सपीरियंस। आई थिंक सौमिल और मुझे बहुत फ्रीडम दिया गया म्यूज़िक कंपोज करने के लिए इस फिल्म के लिए, एंड आई लाइक टू गिव सोनाली जी द क्रेडिट फॉर दैट। बहुत मज़ा आया, तीनों बहुत ही अलग गाने आज यू हर्ड, पूरे पूरे गाने सुनोगे तो यू नो इट्स अ ग्रेट एल्बम। आई थिंक लोगों को बहुत पसंद आने वाला है एंड इट्स वेरी क्लोज टू अस क्योंकि वी रियली एक्सप्लोर्ड आर म्यूजिकल साइड एंड वी गॉट अ चांस टू यू नो बहुत बहुत अलग अलग जॉनर्स के म्यूजिक में हमें एक्सपेरिमेंट करने का मौका मिला। वी बिकम वेरी गुड फ्रेंड्स नाउ, दूसरा पण मूवीज साठी आम्ही काम केलं एकत्र आता एंड खूप मजा आली। वी जैम्ड अ लॉट ऑन सॉन्ग्स, साथ में बैठकर लिरिक्स के ऊपर एंड यू नो गानों के ऊपर काम किया। ही इज रियली हमारे गानों को ही इज टेकन इट टू द नेक्स्ट लेवल आई कैन से, ऐसे बहुत कम लिरिसिस्ट कर। ह्या चित्रपटात खूप वेगवेगळ्या जॉनर्सचे म्युझिक करायची संधी मिळाली मला आणि सिद्धार्थला, म्हणजे आम्हाला खूपच जास्त फ्रीडम दिलं गेलं सोनालीजींनी। म्हणजे त्यांनी आम्हाला सिच्युएशन सांगितलं आणि फक्त सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटतं त्या प्रकारची गाणी करा। आजच्या काळात हे खूप ऑफन होत नाही, कारण का आजकाल प्रोड्युसर डिरेक्टर सांगतात की नाही आम्हाला अशाच प्रकारची गाणी पाहिजेत। तर आय थिंक बिकॉज त्यांनी एवढी फ्रीडम दिली आम्हाला बरेच जॉनर्स एक्सपेरिमेंट करता आले, आम्हाला वी वर एबल टू एक्सप्लोर आर म्युझिकॅलिटी। सो जसं ह्या फिल्ममध्ये एक लहान मुलाचं गाणं आहे जे शिवम महादेव म्हणजे सिद्धार्थचा धाकटा भाऊ, त्याचा डेब्यू आहे मराठी फिल्म प्लेबॅक सिंगिंगमध्ये। तर ते गाणं एक इंडियन क्लासिकल कॉम्पोजिशन आहे पण वेस्टर्न क्लासिकल अरेंजमेंट आहे। तर असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आम्हाला ट्राय करता आली। सिद्धार्थने एक गाणं म्हटलं आहे ह्या चित्रपटात जे एक बीच सॉन्ग आहे, थोडंसं करेबियन फ्लेवर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही। तर आम्हाला करताना खूप मजा आली, मंदार पण आहे इथे। नॉर्मली असं होतं की लिरिसिस काहीतरी लिहितो, त्याच्यावरती आम्ही मेलडी बनवतो किंवा आम्ही काहीतरी मेलडी बनवतो आणि मग त्यावरती लिरिसिस काहीतरी लिहितो, पण ह्या चित्रपटात आम्ही वी जॅम्ड अ लॉट। म्हणजे आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही मंदारला बोललो, आम्ही एक मेलडी कंपोज केली, त्यावरती मंदारनी काहीतरी लिहिलं, मग मंदारनी काहीतरी लिहिलं, त्यावरती आम्ही कंपोज केलं। सो इट वॉज अ नाईस गिव्ह अँड टेक अँड आय थिंक वी रिअली एन्जॉयड दिस प्रोसेस। आणि शुगर सॉल्ट आणि प्रेम आमच्यासाठी एक खूपच स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि वी एन्जॉयड द म्युझिक, आय होप लोकांना म्युझिक आवडतं। सोमिलने तर सगळं सांगितलंच आहे, तरी पण लाईक सोमिल सेड सोनालीजींचा मी पण खूप खूप आभार मानतो, कारण जसं त्यांना म्युझिकसाठी फ्रीडम होतं तसं मला फक्त सिच्युएशन दिली आणि सांगितलं की जसं मगाशी त्या म्हणाल्या की प्रत्येकाच्या काळजाला हात घालेल अशा टाईपचं म्युझिक, अशा टाईपचे शब्द असणं गरजेचं आहे। आणि जसं सौमिल म्हणाला, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या स्टुडिओला जाऊन जॅम करायचो, मग थोडंसं केलं की मग त्यांना ऐकूया, मग त्यांना ऐकवायचो, हां ठीक आहे गो अहेड झालं की मग आता काय मध्येच फ्रुटी पिऊन येणार, मध्येच वेफर खायचो आपण, खूप टाईमपास व्हायचा। आणि अशा पद्धतीने एक एक गाणं आम्ही हळूहळू ते वर्कआउट होत गेलं। शिवमबद्दल सांगायचं तर आज मी त्याला पहिल्यांदा भेटलो, पण त्याच्या आवाजातनं मी त्याला आत्तापर्यंत 5-6 वेळा भेटलो वेगवेगळ्या म्हणजे रफ कट्समधनं। सो त्या ज्या टॅलेंटचं तो गातो आणि ज्या पद्धतीने सिद्धू आणि सौमिलने म्युझिक केल्यानंतर ज्या छोट्या छोट्या जागा त्यांनी दिल्या आहेत संगीतात आणि जे शब्द आहेत ज्या शब्दात ते पोचले पाहिजेत अशा टाईपचे ते सगळं शिवमने त्याच्या गायकीतनं उतरवलेलं आहे। म्हणजे शंकरजींचा वारसा हा काय आहे कळू शकतं आपल्याला। ह्या चित्रपटांच्या गाण्यांबद्दल शंकरजींनी मनापासून कौतुक केलं, म्हणजे फर्स्ट हिअरिंगमध्येच त्यांनी सांगितलं की तुम दोनोंने बहुत ही अच्छा काम किया अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू। आय थिंक फॉर अस इट दॅट इज बिगर दॅन एनी अप्रिसिएशन, दॅट इज बिगर दॅन एनी अवॉर्ड।
त्यांच्याकडून येणं की तुम्ही चांगलं काम केलं आहे, आय थिंक फॉर दॅट फॉर अस दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं, जसं दिशा मिळाली आज, त्याच्यामध्ये एक एक त्यांनी सांगितलं की नाही लिरिकली ये करो थोडा मीटरिंग चेंज करो, देख लो ये ट्राय हो राय की नाही. पण ते नेहमी आम्हाला सांगायचे की हे गाणं तुमचं आहे, हे माझं गाणं नाही आहे. जर का मी काही सजेस्ट केलं ते तुम्हाला पटलं नाही ते ठेवू नका तुम्ही, म्हणजे इवन इफ इट्स कमिंग फ्रॉम मी, गाणं तुमचं आहे, इनपुट्स तुमचे असायला पाहिजे. सो त्यांनी काही गोष्टींमध्ये आमचं मार्गदर्शन केलं, पण आम्हाला त्यांनी ती फ्रीडम पण दिली की यू एक्सप्लोअर युअर सेल्फ बिकॉज दिस इज युअर सॉन्ग, दिस इज नॉट माय सॉन्ग. आणि ऑफकोर्स त्यांचा आशीर्वाद तर नेहमी असतोच, आणि आय थिंक बिकॉज ऑफ दॅट थोडंफार जे म्युझिक करतो आहे आम्ही त्या आशीर्वादामुळे करतो आहे.